त्या बंडच्या मैदानात देखील मालिक कबीर साठी जी बाईक होती ती मिळाली होती तर किंग ट्रॉफी मध्ये देखील मलिक अबीरची बाईक मिळाली होती सिटी हँड्रेड तर स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता डी सी डब्ल्यू चे प्रॉपरेटर आपण पाहू शकता वेला केन बाडीलला आवड पाहू शकता के जी गोलिंदी मार्ग वैयक्तिक पहिलं वत्संगाचं पहिलं षटक होतं राईटर ओर तिकडे मार्ग होते चेंडू ऑन साईडला हुक केलाय तेंडू जातो बॅकवर्ड स्कॉर्क रिझन मधून चेंडू आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमा पार केतनच्या बॅटमधून पहिला चौकार सामना असणार टायगर पोलीस विपक्ष ते सीचा फोर्टी प्लस संघ बघा पोलीस म्हटलं तर आपण पोलीस जागतात म्हणून आज आपण व्यवस्थित झोपतो तर पोलिसांचा जर ड्युटी बघितली तर चोवीस तास कार्यरत करत असतात काही मेजर आपण म्हटलं तर सामना एन्जॉय करतायत त्यांना देखील सामना खेळायचा आहे चेंडू इथं मात्र ऑन साईडला चेंडू खेळायचा होता सुभाष पाटीलकडे पाहिलं जाते पण सुभाष पाटील आपण तर थोडस आपली या वेळेला नजर थोडीशी बाजूला करतायत खूप चांगले पंचांच्या भूमिकेत त्यांना पाहिलं आहे जेवढे चांगले क्रिकेटर तेवढे चांगले पंच देखील आहेत कमी वेळात खूप चांगलं नाव कमवलं सुभाष पाटीलनी तर डिसिजन साठी आपण इथं जाणले जातात सुभाष पाटील त्यानंतर संदप एनआरसीच्या मैदानात खूप चांगला डिसिजन बघितलं होतं त्यांच्या माध्यमातून अच्छा ऑन साइड ला हुक के चेंडू जो बैकवर्ड स्क्वार लग रिजन मधून सी मार्शा लैंड होते षटकार gray दशकडे केतन पाडील बादतोय 31 चा चांगला फलंदाज बाद झालाय तर नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती जिनियर अजय एक अतिशय चांगला फलंदाज जो पहिल्या सामन्यात भigli तर निनाद आला होता सलामीला पण आता मात्र निनादला सलामीला पाथोल नाहीये निनाद मंगेश निनाद समीर खूप चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात समीरने केजी के जी गोलंदाजी मार्कवर ऑफ साईडला शेतक्षण थर्ड मॅन एक शेतक्षण बॅकवर्ड पॉईंट डी पॉईंटला शेतक्षण कव्हर्स शॉट कव्हर रिझन मध्ये पण शेतक्षण पाहू शकता चेंडू इथं मात्र बॅचेज घेतोय अजून एक वेगवान चेंडू आणि त्या वेगवान चेंडूवरती मिळणारी अजून एक सफलता जय पाडील ज्युनियर बॅक टू पॅव्हिलियन दोन चेंडू होती दोन महत्त्वपूर्ण सफलता मिळतोय इथं मात्र केजू बघा चार चेंडू मध्ये अकरा धावा त्यानंतर दोन चेंडूवरती दोन महत्त्वपूर्ण सफलता बिग विकेट ज्युनियर अजय पाटील बॅक टू पबिलियन कारण ज्या खेळाडूकडनं आशा होती तो खेळाडू मात्र आपण बघतोय इथं मात्र अपयशी ठरतोय निराश करतोय आपल्या संघातील पाठीराख्यांना तर नवीन फलंदाजीतोय इथं मात्र मंगेश येतोय समीर येतोय माफ करा समीर येतोय तर समीर कशा प्रकारे फलंदाजी करतोय चौथ्या क्रमांक आलाय पाटील अजून या एक खेळपट्ट्याची वाजव असणारे जग संघासाठी तर गोलंदाजी मार्गावर विराज येतोय तर वैयक्तिक पहिलं संघाचा दुसऱ्या साठी तर योगेश पाटील बघा चेंडू जरा मैदानात गेलाय नगरात जरा चेंडू द्यायचा तो गोलंदर्जी मार्कवर आपण पाहू शकता विराज सायकेल फलंदाज योगेश पाटील आपण पाहू शकता चेंडू ऑन साइडला पुल केलाय चेंडू खूप उंच गेलाय पण शेतरक्षक मात्र दूर त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जातोय का पाहिजे गती कमी झाली ओमकार बॅकिंगला इथे मात्र आपण म्हटलं तर दोन धावा मिळत आहेत चांगला फटका होता इथे तर असं वाटलं की जाईल चेंडू सीमारशे पार पण हवेच्या विरुद्ध दिशेला मारण्याचा प्रयत्न केला जातो संख्या दोन ने बारते दाखल करते आपण पाहू शकता तेरा धावा तेरा धाबा आपण पाहू शकता तर पांडुरंग जानू म्हात्रे साहेबांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थान पण आहे अजगनच्या माध्यमातून आपला सर स्वागत तर विराज गोविंदी मार्ग क्षेत्रक्षण मध्ये बदल केला जातो यावेळेला केजू कडून को रिझन मध्ये क्षेत्रक्षण करतात विराज तिकडे मार्गात चेंडू बॅकफोट जातोय स्क्वेअर कट करतोय अतिशय चांगलं क्रिकेट दाखवतोय तो मात्र तंत्रशुद्ध क्रिकेट दाखवतोय चेंडूला मात्र बॅकफोट गेले आणि स्क्वेअर कट इथं मात्र कट करतोय आणि चेंडू सीमा पार जातोय चौकार चौकार आणि धावसंख्या बारते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकतो या वेळेला सतरा धावा तिथे मास्टर थोडस लक्ष असू दे तुमचं चौकार गेल्यावर आपल्याला डीजे पेश वाजवायचंय लक्ष असू दे आपण टायमिंग घेतो लावा तर पुण्यात बिराज गोलंदाजी मार्कॉर्स सायकला फलंदाज योगेश योगेश पाटील अतिशय चांगली फलंदाजी करतोय फुलटॉस आहे यावेळेला चेंडू जातोय डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून ईशलंगा देशामध्ये चषक आहे तिथे मात्र एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता या वेळेला अठरा धावा <coughs> तर पुण्यात बिराज गोलंदाजी मार्कॉर्स सायकला फलंदाज समीर पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती मॅन ऑफ द मॅचचा मानकर देखील ठरला होता समीर समीर आपण पाहू शकता मार्कोश समीर चेंडू ऑन ला न जाकतगारा फटका बघायला मिळतो इथं मात्र चेंडू जातो लॉंग लेट रिझन मधून सीमा पार दमदार चौकार बघा नेक्स्ट मग चडू टाकला आणि इथं मात्र कलाईचा वापर करतो फ्लिकच्या माध्यमातून चडू ला बिरकावून देतो यावेळी लॉंग लिटर जन्म सीमा पार झा चौकाराने धावसाधी बावीस धबा आपण पाहत होतो समीरने मात्र आपण इथं खात उघडलं चौकाराने तर विराज गोलंदाजी गोलंदी मार्ग ओर तिकडे मार्ग होतो शाईकला समीर अ चेंडू इथं मात्र आहे मंगेश येतोय माझा झेल आहे मी मात्र झेल घेणार आहे आणि इथं मात्र विराजला सफलता मिळते समीर बॅक टू पाविले नवीन फलंदाज येतो इथं मात्र आपण तर निनाद निनाद रसाळ कशा प्रकारे करतोय अष्टपैलू खेळाडू आहे आपण तर आज मात्र कशा प्रकारे योगेश पाटीलचा विचार केला तर एका बाजूने धाबा करतोय पण आपण इथं मात्र एका बाजूने विकेट देखील जाताना पाहतोय योगेश तर धाफाल का कधी बावीस धाबा दुसरे विराज गोलंदाजी मार्कवर राईटकडे मार्ग होतो सायकल योगेश पाटील चेंडू बॅक फटक गेल्या बघायला मिळतोय चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतोय अविनाश खूप चांगले शेतरक्षण दाखवतोय आपल्या संघासाठी उपयुक्तपर्यंत दोन धावा वाचवतोय खूप चांगली फलंदाजी करतोय योग्य क्षेत्र मात्र षटक संपतय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फल आपण पाहू शकता चोवीस धावा बारा ते सरासरी धावा कुठल्या आहेत विराजचा विचार केला तर या षटकामध्ये विराजने धावा दिला तब्बल तेरा धावा दिल्यात आणि एक गडी देखील बाद केलाय तर पाहिजे आता तिसरं षटक कोण घेऊन येतं या वेळेला तर तिसरं षटक यावेळेला घेऊन येतो आपण तो वैयक्तिक पहिलं संघात तिसरं षटक घेऊन येतोय महेश येतोय तर सायकलला फलंदाज निनाद बघितले तर पहिल्या सामन्यात अपयशी ठरला आहे आता मात्र मोकेच्या शेण कशाप्रे फलंदी घेतोय ऑनसाईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लॅक लाई क्षेत्रक्षण आपण पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिझनमध्ये एकशे पाहू शकता एक त्रिशन मिडविकेटमध्ये नेल्सनला पाहू शकता एक लॉंग अनला ओंकारला आपण पाहू शकता सर्वात चांगला क्षेत्रक्षण ओमस ह्या संघामधील ऑफसाईडला क्षेत्रक्षण शॉर्ट थर्डमॅन एक बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षण केचूला आपण कवर रिझनमध्ये पाहू शकता एक क्षेत्ररक्षण आपण डीपेकचा कव्हरचा क्षेत्ररक्षण त्याच्या सर्कलच्या बाईक लाँग ऑफला क्षेत्ररक्षण अशी क्षेत्ररक्ष जे व्यूअर रचना केली महेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजक कक्षा शा एंड कडून सायकल निनाद फुलतो जाय ऑन साइडला स्वीटली टाइमिंग चेंडू आउट ऑफ पार्क षटकार <laughs> खूप चांगलं संगीत ऐकवलं डीजे मास्टरनी कारण का आजच्या तरुण पिढीसाठी आवडणार गीत हे आचेंडू लॉफ करतोय यावेळेला ताकद थोडीशी कमी पडते ओमकार चूक करणार नाहीये निनाद बॅक्टिव्हियन महेशला भिनारी पहिली सफलता विनोद भरपूर गीतं ऐकली आपण रितिवाला नवरा पाहिजेल आता मात्र राजासारखा नवरा पाहिजेल बघा काय गीतं बनत आहेत जसं जसं नवीन नवीन वर्ष येत आहेत तशी तशी नवीन गीतं बनली जात आहेत खरं का ज्याप्रमाणे प्रेक्षकांची फरमाई असते तशा प्रकारची गाणी बनवली जात आहेत तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण म्हणजे तर विकास येतोय मैदानावर पाहिजे झकास कामगिरी करतोय का विकास आता मात्र नॉन स्ट्राईकेड ला, लाडला फलंदाज आपण एस रक्षक उपयुक्त फलंदाज योगेश पाटील मात्र नेटाने केलेला लढवतोय दसं कल तीस धाबा आपण पाहू शकता महेश खोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओरधेकडनं मारा करतोय अच्छा डो ऑन साईडला पूल करायचा होता पंचांकडे पाहिलं जात पण पंच मात्र कोणत्या जी करत नाहीये मात्र सुभाष पाडेल एक अतिशय चांगले पंच आहेत एक तेवढे चांगले क्रिकेटर तर स्क्वेअर लेग पंचा पंच आपण पाहू शकता सचिन कडू या मैदानात सामने रंगले क्रिकेट आज या मैदानात अध्यक्षाचा चषक ठेवलाय आज दिसाई गावात अध्यक्षाचा चषक ठेवलाय आज दिसाई गावात अध्यक्ष चषक ठेवलाय दिसै गाव मध्ये खरोखर खूप चांगलं संगीत ऐकलं टायटल सॉन्ग आपण ऐकलो या स्पर्धेचं

षटकार आला आपण त्यानंतर लगेच विकेट देखील मिळवलं चेंडू एक डॉट चेंडू ची समाप्ती पंचांकडे पाहिलं जाते स्क्वेअर लेकच्या पण पंच मात्र कोणत्या खून करत नाही चार चेंडू सलग डॉट जात आहेत पहिला चेंडू ते षटकार दुसऱ्या चेंडू वरती विकेट तिसरा चेंडू आपण म्हणतो डॉट चौथा चेंडू डॉट पाचवा चेंडू डॉट चार चेंडू डॉट गेलेत काय गोलंदाजी करतो षटकार गेल्यानंतर देखील सात धावा आतापर्यंत अंतिम चेंडू महेश योगेश चेंडू ऑन ला खेळायचा होता डायरेक्ट हिट इथं पात्र केली जाते अपील होत इथं मात्र पण एक धाव इथं मात्र लेखबाईच्या स्वरूपात मिळते एक ने धावसंख्या बारते धावसंख्या धावपर्ग आपण पाहू शकता या बेला एकतीस खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते बाईच्या माध्यमातून षटकार गेल्यानंतर देखील सातच धावा दिल्यात तर पाहिजे अंतिम षटक आता मात्र ओम अगं संघाकडून कोण घेऊन या याबाईला चे द्यायचा जरा बघा सराव केला जातोय आमच्या पोलीस मित्रांकडून कर सामना त्यांना जिंकायचा आहे सामना आहे तर एका बाजूला फोर्टी प्लसचा संघ आहे देसाईचा तो देखील खूप जबरदस्त संघ आहे मात्रे इलेवन स्वतः संघ नाही रवी मात्रे तकदीर मात्रेला आपण पाहू शकता इन एक्शन मध्ये राम बोईरला सुद्धा आपण पाहू शकता विनोद जराम कारण सुद्धा आहे त्या तर अंतिम षटक यावेळेला ये घेऊन येतो आपण ओमसाई अगत संघाकडून नागराज येतोय जने सामना या आधीचा सामना जिंकून दिला होता उमसाई अगत संघाला सागा विरुद्ध तो नागराज गोलंदाजी मार्गवर येतोय तर नागराज गोलंदाजी मार्गवर देसाई यांनीकडून सायकल फलंदाज योगेश पाडेल त्याचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय चेंडू खोलवर टप्पाचा होता इथं मात्र ऑन साईडला खेळायचा होता पण चेंडू जोपर्यंत थाट्या सर्कलमध्ये गोलंदाज येऊन फीड करतोय परत खेळपट्टीवर परत एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते एक आणि धाव संख्या बारते दाव फे आपण पाहू शकता या आपल्याला बत्तीस धावा एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय इथं मात्र आपण माहिती जन्मान निर्जय संघासाठी एक एक धाव मात्र संघर्ष पूर्ण इथं केली जाते तर नगराज गोलिंदाजी मार्ग सायकला विकास पाहिजे झकास कामगिरी करतोय का त्या पाच चेंडूंमध्ये चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता चेंडू जातो कार्पेटमध्ये मिडनवर ना ऑनला चेंडू फीड होईल इथे मात्र आपण बघतोय एकच दहा मिनिट एक ने धाव संख्या वाढते धाव फल का ते आपण पाहू शकता या पेला तेतीस धावा तर नगराज पुन्हा एकदा गोलिंदाजी मार्क वार देूकडून सायकल योगेश साठी क्षेत्रक्षण आपण बघितलं ऑफ साईडला शॉट गली क्षेत्रच आपण पाहू शकता शॉट कव्हर रीजन मध्ये क्षेत्र पक्षत अजय डो ऑन साइडला चेंडू जातोय कार्पेटच्या जा मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला रीजन मध्ये ओमकार येतोय खूप चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते दुसरी धाव मात्र घातक तरू शकत होती इथे मात्र पेन फेकी अचूक घेत नाहीये दोनने धाव संख्या वाढते धाफल काही धाफळकडे आपण पाहू शकताय वला पस्तीस धावा चेंडू बाकीत अजून या शकतील तीन आतापर्यंत नागराजने खूप चांगली गोलंदाजी केली चार धाबा दिले तीन चेंडू मध्ये तर पाहिजे शेवटच्या तीन चेंडू बाकी आहेत जोगेश पाटील कडे स्ट्राईक आहे क्षमता आहे गुणवत्ता आहे ताकद आहे या त्रिगुणी संगमाचा वापर करावा लागणार आहे इथं मात्र एकात दोन मोठे फटके मारावे लागणार आहेत अगदी संघाची फलंदाजी देखील खूप खोलवर आहे चेंडू अजून एक खोलवर टप्पाचा चेंडू मॅच कड घेऊन चेंडू जातोय या आपण गोलंदाजी बघायला भेटे या षटकामध्ये सात धावा दिल्या तर आतापर्यंत केला तर नागराजने पाच धावा दिल्यात विचार केला तर आपण बघितलं बारा चेंड दहा चेंडूंमध्ये फक्त फक्त धावा आल्या आहेत चेंडू इथं मात्र हवेते फलंदाज बाधतोय विकास अंतिम चेंडू आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय अशिष येतोय आता मात्र अशी निनाद बंधुराज आपण पाहू शकता तो विकास चा होतोय ठामचा डी जे बसर हरिश्चंद्र मुंडे अगसन साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय सुरेश मुंडे यांना विनंती करतो पण व्यासपीठावरून स्थान पण व्हायचंय नगराज चेंडू टॉस आहे लॉफ करतो यावेळेला चेंडू चेंडू जातो यावेळेला आपला थोडस बीड करतो क्षेत्रक्षकाला चेंडू जो पण चेंडू फीड होईल इथे मात्र तिसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज बाधतो इथे मात्र दोन ने धावसंख्या वाढते धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता यावेळेला अडतीस धाबा एकोणचाळीस धाबांचं मापाक लक्ष्य आहे ओमसाई आगाजन संघासमोर जर विचारत केलं तर या षटकामध्ये नागराजने खूप चांगली गोलंदाजी केली फक्ता, धावा दिल्या फक्त आणि फक्त सात धावा दिल्या जर विचार केला तर दोन षटकामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये सात सात धावात आल्या आहेत आणि धावस का ते आपण पाहू शकता अडतीस धाबा एकोणचाळीस धाबांचं लक्ष्य आहे म्हणजे ओमसाई आगाझन संघासमोर तो ओम साई अगासन संघ इथून मात्र सामना जिंकतोय की आपण तो, तो जयमन निलजे संघ त्यांना रोकतोय सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा इकडे आमचे साथी समादेशक विनोद ना तत्पूर्वी आम्ही डीजेला देखील एक संधी देणार आहोत क्रिकेट आजिया मैदानात सामने रंगले क्रिकेट आजिया मैदानात अध्यक्षाचा शक्क ठेवलाय आज देसाई गावात अध्यक्षाचा शक्क ठेवलाय आज देसाई गावात

थँक यू बाळू तर एकोणचाळीस भावांचं लक्ष आहे आगासन संघासमोर नाण्यापेकीचा काउल जिंकल्यानंतर त्याच्या बाजूने त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यानुमान निर्जित संघाला त्यांनी आमंत्रित केला फलंदाजीसाठी आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांनी योग्य सिद्ध करत असताना एक ताकदवर संघाला निर्जित संघाला अडतीस या धावसंख्येवरती रोखलं चार षटकांमध्ये आणि एकोणचाळीस धावसंख्येचं टार्गेट आता मात्र त्यांना पूर्ण करायचं आहे मात्र अडतीसावा जरी लहान वाटत असली तरी क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या लहान किंवा मोठी नसते आणि कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी कधीच देत नाही क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठे विक्रम आहे इतिहास साक्षीदार आहे मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला गेलेला आहे आणि कमीत कमी धावसंख्येचा डिफेंड देखील संरक्षण देखील केलं गेलेलं आहे अशा अनेक सामने आहेत आणि आता मात्र बघूया या सामन्यामध्ये काय घडतंय जय हनुमान यलजी संघाला आता मात्र एक खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी कारण दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय होमसे आगाचा संघ या संघाने पहिल्या सामन्यामध्ये खूप संघर्ष केला होता सामना जिंकण्यासाठी मात्र आता बघूया मागच्या सामन्यातून काय बोध घेऊन हा संघ नक्कीच हा सामना लवकरात लवकर कसा संपेल याचा प्रयत्न करेल तर गुरुनाथ दादा म्हात्री यांना विनंती करणं उपस्थित मान्यवर हरिश्चंद्र मुंडे साहेब या ठिकाणी आहेत त्यांचा आपण सन्मान करायचंय गुरुनाथ म्हात्रे यांच्या शुभ सन्मान केला जाईल तर सामना सुरू होतोय निनाद येत आहेत अस पहिलं षटक घेऊन फलंदाज लालंदाज मडवी आणि नॉन स्ट्राईक ला मंगेश तो निनाद रसाळ राऊंड द विकेट आज चेंडू फुल टॉस होता गॅप मध्ये खेळतात चित्रक्षक वेगाने गेल्यात केतनला मात्र चेंडूने पूर्ण पूर्णपणे चकवलंय चेंडू सीमारेषे बाहेर चौकार पांडुरंग जानू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा देखील सन्मान आपण घेऊया पांडुरंग म्हात्री साहेब आहेत यांचा सन्मान आपण घेऊया असं पुन्हा एकदा निनाद आता खाली बसून स्क्वेअर ड्राइव एक अत्यंत देखना फटका आणि तितकाच दुर्मिळ फटका हे फटके तुम्हाला लेदर बॉल मध्ये जास्त पाहायला मिळतात स्क्वेअर कट सोपा असतात स्क्वेअर ड्राइव्ह हा फटका फार कठिन असतो सलग तीन षटकर लगावल्यास पाच हजार रुपये मुंडे साहेब यांच्याकडे पारदोषिक आहे तर आगासन संघासाठी पारदोषिक आहे सलग तीन षटकार लगावा आणि इथे मात्र पाच हजार रुपये मिळवा पुन्हा एकदा हा चेंडू ड्रायव्ह करतात मिळवण आहे तर सुरेश दादा मुंडे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया या दादा आगासन गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि या संघाचे खूप चांगले समर्थक आहेत आगासन संघाचे असंख्य धावपलकर वरती पाहता तुम्ही सहा धावा आचेंड ऑन ला गॅप आहे पॉवर प्लेस सुरू आहे चेंडू सीमारेशे बाहेर जातोय चार धावांसाठी टॉस चेंडू होता आणि आपण पाहतोय भिरखावून दिलाय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून निल्सन मात्र मागच्या सामन्यात देखील चांगली सुरुवात केली होती मात्र त्यानंतर ते लवकर बाद झाले आणि संघ थोडासा अडचणी देखील सापडताना नव्हतं पाहिला निल्सन आणि करण मात्र करण आज नसल्या कारणाने निल्सनची जबाबदारी फार मोठी आहे हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता असले मिड ऑनला चेंडू येतोय या दरम्यान एक सिंगल पूर्ण करतायत अकरा धावा धावफलकावरती गरज एकोणचाळीस धावांची म्हणजे अजूनही अठ्ठावीस धावा विजयासाठी हव्यात अत्यंत चांगलं वातावरण क्रिकेटसाठी पोषक वातावरण या मैदानावर आल्यानंतर प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन जातो एक प्रसन्न असं वातावरण क्रिकेटला पोषक असं सा वातावरण सातत्याने इथे निर्माण केलं जातं आणि निसर्गाच्या जा सान्निध्यामध्ये एका बाजूला सिमेंटची जंगल तुम्ही पाहतात उभी राहिलेली आहेत तर दुसऱ्या बाजूला अजूनही निसर्ग या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय खूप मोठमोठे मोड़ वृक्ष अजूनही या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पावसाळ्यात तिथलं जे दृश्य असतं ते पाहण्यासारखं असतं सराउंड चेंडू मंगेशने ऑन साईडला ऑफ केलाय गॅप आहे खूप मोठी खूप चांगला स्ट्रोक आहे खूप चांगलं गॅप शॉर्ट सिलेक्शन चार धावा

या शुभ दिनी तर धाव संख्या पंधरा गरज आहे आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर चोवीस धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत अठरा आसके की ग्रेट आहे आठ पूर्णांक शून्य शून्य सराउंड चेंडू ड्राइव केलाय फॅन्ट ड्राईव्ह मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत फक्त मिळणार एक धाव खूप चांगला क्षेत्रक्षण डीप मध्ये तुम्ही पाहतायत समीर होते पहिल्या सामन्यामध्ये मॅन मॅच होते मात्र या सामन्यात त्यांची फलंदाजी चांगली झाली नाही कारण आपण पाहतो टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळला जुनिअर आज देखील चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे एक छोटीशी टोटल तुम्ही पाहतायत काल अडुसष्ट धावा चार षटकात झुंडोमिली संघाने केल्या होत्या मात्र जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेने एकोणसत्तर धावा चार षटकात चेस केल्या हा विक्रम आहे आणि काल काटे संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आहे हा चेंडू शापून घेण्याचा प्रयत्न मग सातत्याने याच पद्धतीने खेळताना आम्ही त्यांना पाहिलेले ऑन साईडला खेळायला खूप पसंत करतात मात्र चेंडू थोडासा काली राहिला शरीराचा वेध घेतला चेंडूने डॉट चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या धाव बलकावरती सोळा धावा मंगेश गोलंदाजी मार्कवर मंगेश फलंदाजी मार्कवर स्ट्राइक ला मंगेश तुम्ही पाहतायत मंगेश टू मंगेश एक चांगली कॉन्टेस्ट आहे दोघांमध्ये राऊंड द विकेट हा चेंडू खाली बसून खेळायचा प्रयत्न करतायत ज्या फटक्यामध्ये त्यांना यश मिळत नाही तोच फटका तो प्रयत्न करतायत कारण नक्कीच तो त्यांचा आवडता फटका आहे मात्र कधी कधी तुम्ही आम्ही नेहमी म्हणतो की कधी कधी लाडके माणसं धोका देत आहेत आणि कधी कधी अशाच प्रकारे एखादा लाडका फटका देखील गेलं मग अशी बाद करून गेला आणि इथे मात्र मंगेश सलग दोन चेंडू डॉट जात आहेत आणि आता मात्र आपण पाहतोय सोळावर ही स्थिरावलेली आहे पुन्हा एकदा मंगेश राऊंड द विकेट हा चेंडू बॅटची चे कडा घेतली होती चेंडू येतोय बाकवर्ड पॉईंटच्या दिशेने तर प्रेक्षणीय लढत आहे यानंतर डायगर पोलीस स्टेशन वर्सेस रवींद्र मात्र इलेवन यांच्यामध्ये फाईट असेल टॉससाठी दोन्ही संघ नायकांना आम्ही विनंती करतो या पण टॉससाठी लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये तर त्या ठिकाणी बाऊ पाटील नक्की संपर्क साधतील बाळू तर बघूया डायगर पोलीस स्टेशन क्रिकेटच्या दुनियामधलं एक जबरदस्त नाव आहे आणि या टायगर पोलीस स्टेशनमधल्या सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेल्या डायगरच्या मैदानावरती सलग दोन वेळा आयोजकांना पराभूत केलं होतं ट्रॉफी उचलली होती यावर्षीची मला माहिती मिळाली नाही पण दोन वर्ष सुरुवातीपासून ते हरवत आहेत आणि सलग तिसऱ्यांदा हरवलेले बघा हॅट्रिक पूर्ण गेले गुड जॉब आणि पूर्ण तयार निशे आलेले आहेत मात्र बघा वाल्यांना तुम्ही हरवलेले आहे मात्र देसाईना देसाईवाल्यांना हरवणं थोडंसं कठीण असेल देसाई गावामध्ये तर या रवींद्र इलेव्हन संघाच्या खेळाडूंनी समोर या लवकरात लवकर समोर यायचा खेळाडूंनी रवींद्र इलेव्हन चे तर मंगेश हे षटक संपले फक्त दोन धावा चार चेंडू डॉट फेकल्यात मंगेशने आणि धावा आपण पाहतोय फक्त धावा आहे त्या ठिकाणी सतरा धावा आणि अजूनही जुन्या आठवणी ताज्या झाल्या याच मैदानावरच्या थँक्यू थँक्यू टीचे श्याम भोईर यांना विनंती करतो या ठिकाणी आणि गजानन भोईर आपण देखील या तर शर्यतींचा अड्डा म्हणून हे मैदान समोर शर्यती व्हायच्या आणि भरपूर गर्दी व्हायची या मैदानामध्ये भरपूर बैलगाडी आणि बैल बांधलेली असायची आणि गर्दी खूप फेमस होतोय मैदान आणि त्यानंतर काही नियम आले कायदे कानून आले त्यामुळे या शर्यती या ठिकाणी बंद झाल्या मात्र आजही काही ठिकाणी शर्यती पाहायला मिळतात मार्कवर केतन येतात खूप चांगला षटक राहिला मागचं फक्त दोन धावा टॉस या ठिकाणी केला जाईल आचेंड ऑन साइडला लाच दिशेने चेल ड्रॉप होतोय तर अध्यक्ष साहेबांना विनंती करण आपण आपल्या शुभ असे टॉस करायचा आहे बाळ आमची म्हात्रे आहेत तर बाळू संपर्क साधतील त्या ठिकाणी एका बाजूला टायगर पोलीस स्टेशनचे सर्व आमचे पोलीस अधिकारी तर दुसऱ्या बाजूला रवी म्हात्रे इलेवन आज संघ तुम्ही पाहाल चला साठी येत आहेत तर कॅप्टनच्या भूमिकेत आहेत मोहिते साहेब आहेत संगनायक संगनायक कसा असावा मोहिते साहेबांसारखा असावा दुसऱ्या बाजूला रवी म्हात्रेवन रवी म्हात्रे आहेत संगनायकाच्या भूमिकेत तर मोहिते साहेब संगनायकाच्या भूमिकेत आहेत तर बघूया हा चेंडू फिरकावलाय झेलची शक्यता अजय येतात गुड कॅच वडास्ट कॅच फलंदाज भात पहिला धक्का निल्सन बॅक टू दॅव्हलियन थांबायचं थोडं त्या टॉस होतोय तर पाहू शकाल संघ टायगर पोलीस स्टेशनचा संपूर्ण संघ पाहायला मिळतोय आणि इथे मात्र हा संघ तयारीशी आलेला आहे सलग तीन वर्ष डायगर मध्ये जाऊन डायगरच्या जा, कमिटीला ते हरवत आहेत आणि आता मात्र इथे देसाईच्या कमिटीला हरवण्यासाठी सज्ज झालेले आहेत मात्र देसाईला फार जुना इतिहास आहे क्रिकेटचा आणि देसाई गावाला हरवणं थोडंसं कठीण असेल अशक्य म्हणणार नाही आता डायगर पोलीस स्टेशन पूर्णपणे तयारनीशी आले भरपूर सराव केलेला दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावरती सर्वांच्या तेज पाहायला मिळते म्हणजे ते तयार निषे आलेले आहेत परफॉर्मन्स कसा होतोय यावर सर्वांचं लक्ष आहे केन डॉस के जी येत आहेत पाच धावा पाहायला मिळतात एकूण धाव धावा बलकावरती अठरा धावा विकेट बाद एक, एक धाव आली होती माफ करा कारण दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला होता केजू आल्यात तर मागच्या सामन्यात सामना फिनिश करता आला नव्हता केजूला एक चौकार लगावला होता आणि त्यानंतर मात्र केजू बाद झाले संघ अडचणी देखील सापडला होता मात्र नागराज एका बाजूने नागराजने डावाला सावरलं संघाला विजयाच्या समीप देखील आणलं आणि सामना खूप रंगतदार स्थितीमध्ये आला होता सागा वर्सेस आगासन त्यात आगाचा संघ विजयी झाला आणि आता मात्र केजू स्ट्राईकला आहेत गतीने चेंडू फेकला होता व्यवस्थित संपर्कात चेंडू होतो शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने सिंगल पूर्ण होते धावसंख्या एकोणीस जे अजूनही वीस धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत नऊ बघा कुणी विचार केला होता की के सामना क्लोज येईल ज्या प्रकारे अडतीस धावा धाव लावल्या होत्या जी संघाने असं वाटलं होतं आगासा संघ सहजतेने चेस करेल कारण मागच्या सामन्यातून काहीतरी संघ हा बोध घेईल मात्र तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही कारण मंगेशचं ते षटक खूप महत्वाचं ठरलं त्या षटकात फक्त दोन धावा आल्या आणि सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आता मात्र केतन पाटील तीन चेंडू दोन धावा खर्च करतायत हा चेंडू ऑन साईडला खेळतायत क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी इथे मात्र सिंगल कम्प्लीट केले आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल जे संघ पूर्णपणे नक्की शंभर टक्के कमिटमेंट काय असते दाखवत असताना क्षेत्रक्षण खूप चांगलं आहे धावसंख्या धावपार्गावरती वीस एकोणीस धावांची गरज आहे तर एकोणीस धावांची गरज आहे विजयासाठी बघा या ठिकाणी आठ चेंडू शिल्लक आहेत स्ट्राइक ला केजू मुंडे गोलंदी मार्कवर अत्यंत चतुर असा गोलंदाज केतन पाटील हा चेंडू यावेळेस मात्र गतीने पायामध्ये टाकला होता केजूला मात्र पूर्णपणे संभ्रमात टाकला चेंडू नाही चेंडू मिडल करता आला नाही डॉट चेंडू पाहायला मिळतोय मॅक्नो बॉलिंग पाच चेंडू मध्ये फक्त तीन धावा एक गडी बाद केलाय तीन सिंगल आहे डॉट चेंडू आहे एक आणि आता मात्र सात चेंडू शिल्लक आहे आणि एकोणीस धावा विजयासाठी हव्यात वॉट बॉलिंग अप्रतिम केतन पाटील विविधेचं दुसरं नाव केतन पाटील वेरिएशन सातत्याने दाखवतोय आता मात्र खूप आधी खेळले केजू मात्र इथे पूर्णपणे हदबल झालेले आहेत आणि आता डॉट चेंडू दोन आलेत समीकरण बघा सहा चेंडू एकोणीस धावा ज्या प्रकारे अमर ठाकूर हदबल झाले होते पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं आणि तशाच प्रकारे केजू देखील दोन चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डॉट खेळत आहेत तर या ठिकाणी सन्मान्य श्री रविकांत माळेकर साहेब आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळ डायगर पोलीस स्टेशन त्यांचा आपण सन्मान घेऊया रवी मात्र यांच्या शुभस्था सन्मान केला जाईल तर साहेबांना विनंती करण या आपण रविकांत मालेगर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळ डायगर पोलीस स्टेशन तर रवी माध्रे यांच्या शुभास्थेचा सन्मान केला जाईल तर यानंतर आमचे क्राईम ब्रांचचे पी आय सन्मानिय राम मोहिते साहेब आहेत यांना देखील विनंती करणं राम मोहिते साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल तर संघाचे संघनायक देखील आहेत राम मोहिते साहेब तर राम मोहिते साहेब क्राईम पी आय रामचंद्र मोहिते साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान रवींद्र मादरे यांच्या शुभास केला जातोय जवळ जा मॅचच्या दिशेने सहा चेंडू एकोणीस धावांची गरज आहे स्ट्राईकला मंगेश जो संघर्ष करतोय त्याच्याकडनं दोन चेंडू डॉट गेले एक चौकार आला होता मात्र मंगेशला आता ते सारं काय विसरावं लागेल जे मागे घडलं मागच्या षटकांमध्ये आता मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल एकोणीस धावांवरती हा चेंडू यावेच मात्र जणू का मंगेशने ऐकलं आणि मंगेशने चेंडूला फिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमारेषे बाहेर षटकार ॉर्ट ऑफ लेन चेंडू होता मंगेश अगदी पहिल्या सामन्यापासून याच फटक्याच्या शोधामध्ये होते आणि इथे मात्र आपण पाहतोय आता तो चेंडू मिळाला ज्या फटक्याची ते वाट पाहत होते ज्या फटक्यासाठी ते सज्ज होते शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि सहा धावांमध्ये त्याचं रूपांतर केलं समीकरण सोपं झालंय तेरा धावांची गरज आहे येणाऱ्या पाच चेंडू मध्ये आशिष आहे गोलंदाजी मार्कवर आशिष रसाळ ah chindu what a shot mighty hit that's gone the distance Shut car. thank you what a batting बाळू आपण पाहिलं तर मंगेश सुरुवातीला चौकर लगावून नंतर दोन डॉट चेंडू गेले थोडासा दबाव होता मात्र मंग दुसऱ्या बाजूला केजूला देखील दोन चेंडू मिडल करता आले नाही त्यानंतर परत दबाव वाढला मंगेशवरती आणि मंगेशने मात्र मागच्या षटकात जे काय झालं ते मात्र नक्कीच तो विसरला आणि त्यानंतर मात्र इथे दोन षटकार त्याच्या बॅटमधून आता सात धावांची गरज आहे चार चेंडूमध्ये सामना तरी मी म्हणेन बाळू बॅलन्स आहे पण अजूनही बघा इथून जर आशिषने कम बॅक केला तर या सामन्यामध्ये थरार नाट्य निर्माण होऊ शकतं आता बघूया काय घडतंय क्रिकेटमध्ये जर तर महत्व नसतं मैदानावरची कामगिरी महत्वाची आहे ऑन पेपर कुठला संघ किती ताकदवर आहे हे महत्वाचं नाही तर मैदानावरती संघाची कामगिरी कशी होते यावर नक्कीच सर्वांचं लक्ष असतं नक्कीच विनोद मी जर म्हणेल सागा विपक्ष सामना झाला होता अगं तशाच प्रकारचा सामना इथे आपल्याला बघायला मिळतो विनोद त्या दरम्यान रोनीचा वाढदिवस साजरा केला जातोय व्यासपीठावर एक अत्यंत सुंदर केक तुम्ही पाहू शकाल हा चेंडू हवेत आहे झेल होणार का नाही चेंडू सीमारेषे बाहेर सलग तीन षटकार बघा तीन षटकार लगावलेत निर्णय क्षणी आणि पाच हजार रुपये कमावलेले आहेत सुरेश मुंडे यांच्याकडे पारदर्शक आहे आणि संघ आता मात्र एक पाऊल दूर विजयापासून फक्त एका धावेची गरज आहे जो मंगेश संघर्ष करत होतो धावांसाठी त्या मंगेशने अडकणे दाखवून दिले की हम बी किसी से कमने जरी दोन चिन्ह डॉट गेले असले तरी मी मात्र सामना जिंकून देऊ शकतो आणि तीन षटकार लगावून आता मात्र संघाला विजयाच्या चेंडू सुरेख होता आता मात्र लाईन सापडते मात्र उशीर झालाय कारण अजूनही बघा दोन चेंडूत गरज आहे एका धावेची आणि एक धाव करणं आता कठीण असं वाटू लागलेलं आहे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना दोन चेंडू एका धावीची गरज आहे मग एक चेंडू एक धावीची गरज होती मात्र गोलंदाजाने वाईट चेंडू फेकला आता मात्र काय करते बघूया आशिषला नक्कीच कमबॅक करता आलं तीन षटकारा मात्र ही लाईनलेत खूप चांगली होती चेंडू टपा पण थोडासा बाहेर देखील निघाला मात्र आधीचे चेंडू समोर टाकले त्यांच्या पायाच्या आणि त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे ऑन साईड आणि मंगेशने तीन षटकार लगावले आता मात्र दोन चेंडूत एक धाव होण्यापासून जर आशिषने रोखलं तर जो सामना त्याच्या हातातून नक्कीच निसटला होता त्याच्या चुकीमुळे तो सामना जर त्याने जिंकून दिला तर नक्कीच त्याचे संघ सहकारी त्याला खांद्यावर घेतील मात्र इथे मंगेशने सामना सामन्यामध्ये आहे विजयाचं स्वप्न त्याने दाखवलंय त्याला ते पूर्ण करावं लागेल कारण तीन षटकार लगावल्यानंतर तीन एकच होतं मात्र आता डॉट चेंडू पाहायला मिळाला फलंदाज केजू धावचीच झाले मैदानावरती नवीन फलंदाज येतोय विराज विराज मुंडे दोन चेंडू एक धाव हा चेंडू सुरेख होता मागण्या मिसन दिलं साठी वॉट बॉलिंग फलंदाज बाद मंगेश ला काही कळ नाही यश मागे यश रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावत आहे वॉट ऑफ मॅच एक चेंडू एक धाव नक्कीच विनोद सागा विपक्ष आपण बघितलं अगासन सामना झाला होता आणि विनोद आणि आपण पहिले तर खरोखर हृदयाचे ठोके वाढवणार ज्या कुणा पेशंटला आपण खेळाडूला किंवा प्रेक्षकांना बीपीचा त्रास असेल त्यांनी सामना पाहू नका विनोद नक्कीच नक्कीच हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे मला आठवत पेंथरला चार चेंडूत एक धाव झाली नव्हती घरच्याच मैदानावरती आता मात्र तीन एकचा सा सामना एक एक वर येऊन ठेपलाय नवीन फलंदाज आहे धड पण भरपूर असेल मात्र सामना कोण जिंकेल आशिष मी कौतुक करेन तीन षटकार आल्यानंतर दोन चेंडू अप्रतिम फेकलेले आहेत आता मात्र ओंकार येत आहेत संग नायक आहेत तर बघूया संघ नायक या संघाची बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावर लावणार का या किल्ल्यावरती विजयाचा झेंडा फडकवणार का, का एक चेंडू एक धाव वड मॅच हाय व्होल्टेज मुकाबला क्रिकेटचा क्रिकेट खरा रोमांच क्रिकेटचा खरा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय टाय उद्या उद्या या सामन्यासाठी या एका चेंडूसाठी एक चेंडू एक धाव ओमकार स्ट्राईकलाय तर इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहता आशीषला क्षेत्र क्षण खूप क्लोज आहे एका धावेचं महत्व आता दोघांनाही कळू लागलंय एक चेंडू एक धाव कंपल्सरी करावी लागेल केली तर विजयवल अगासन संघ अन्यथा निळजत संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल एक चेंडू एक धाव रोमांचकारी रोम काळजाचा ठाव घेणारा सामना हृदयाची धडधड वाढवणारा सामना अंगावर शहारा उभा करणारा सामना एक चेंडू एक धाव हा चेंडू यावेळेस मात्र कवळच्या दिशेने खेळतायत आणि हा सामना पुन्हा एकदा आपण पाहतोय आगाचन संघाने संघर्ष करून जिंकल्या दुसऱ्यांदा आणि मंगेश